सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. पाहूया कार्यक्रमातले सहभागी श्रोते कोण आहेत ते. हॅलो हॅलो नमस्कार. हॅलो गीत बहार कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार मॅडम. कोण बोलताय? मी आष्टी तालुका परतूर जिल्हा जालन्यान बालाजी साबुदे बोलतोय मॅडम. बोला. कसे आहेत मॅडम आपण? छान. तुम्ही काय म्हणताय? मी मजे मजेत मॅडम. हो ना. कसं आहे तिकडचं वातावरण? एकदम मस्त आहे मॅडम. हो ना. आज कार्यक्रमात कोणतं गीत ऐकायचं? पिक्चरचं नाव आहे निगाहे. बर. गाणं आहे सावन के झुलो में झुलाय. या गाण्याचे काय मित्र आहेत मॅडम, ते दिनूस कसरत त्यांचं मनापासून स्वागत करते. पाहूया कार्यक्रमातले सहभागी श्रोते कोण आहेत ते. हॅलो हॅलो नमस्कार. हॅलो गीत बहार कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार मॅडम. कोण बोलताय? मी आष्टी तालुका परतूर जिल्हा जालन्यान बालाजी साबुदे बोलतोय मॅडम. बोला. कसे आहेत मॅडम आपण? छान. तुम्ही काय म्हणताय? मी मजे मजेत मॅडम. हो ना. कसं आहे तिकडचं वातावरण? एकदम मस्त आहे मॅडम. हो ना. आज कार्यक्रमात कोणतं गीत ऐकायचं? पिक्चरचं नाव आहे निगाहे. बर. गाणं आहे सावन के झुलो में झुलाय. या गाण्याचे काय मित्र आहेत मॅडम, ते दिनूस कसरत त्यांचं मनापासून स्वागत करते. पाहूया कार्यक्रमातले सहभागी श्रोते कोण आहेत ते. हॅलो हॅलो नमस्कार. हॅलो गीत बहार कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार मॅडम. कोण बोलताय? मी आष्टी तालुका परतूर जिल्हा जालन्यान बालाजी साबुदे बोलतोय मॅडम. बोला. कसे आहेत मॅडम आपण? छान. तुम्ही काय म्हणताय? मी मजे मजेत मॅडम. हो ना. कसं आहे तिकडचं वातावरण? एकदम मस्त आहे मॅडम. हो ना. आज कार्यक्रमात कोणतं गीत ऐकायचं? पिक्चरचं नाव आहे निगाहे. बर. गाणं आहे सावन के झुलो में झुलाय. या गाण्याचे काय मित्र आहेत मॅडम, ते दिनूस कसरत त्यांचं मनापासून स्वागत करते. पाहूया कार्यक्रमातले सहभागी श्रोते कोण आहेत ते. हॅलो हॅलो नमस्कार. हॅलो गीत बहार कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार मॅडम. कोण बोलताय? मी आष्टी तालुका परतूर जिल्हा जालन्यान बालाजी साबुदे बोलतोय मॅडम. बोला. कसे आहेत मॅडम आपण? छान. तुम्ही काय म्हणताय? मी मजे मजेत मॅडम. हो ना. कसं आहे तिकडचं वातावरण? एकदम मस्त आहे मॅडम. हो ना. आज कार्यक्रमात कोणतं गीत ऐकायचं? पिक्चरचं नाव आहे निगाहे. बर. गाणं आहे सावन के झुलो में झुलाय. या गाण्याचे काय मित्र आहेत मॅडम, ते दिनूस कसरत त्यांचं मनापासून स्वागत करते. पाहूया कार्यक्रमातले सहभागी श्रोते कोण आहेत ते. हॅलो हॅलो नमस्कार. हॅलो गीत बहार कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार मॅडम. कोण बोलताय? मी आष्टी तालुका परतूर जिल्हा जालन्यान बालाजी साबुदे बोलतोय मॅडम. बोला. कसे आहेत मॅडम आपण? छान. तुम्ही काय म्हणताय? मी मजे मजेत मॅडम. हो ना. कसं आहे तिकडचं वातावरण? एकदम मस्त आहे मॅडम. हो ना. आज कार्यक्रमात कोणतं गीत ऐकायचं? पिक्चरचं नाव आहे निगाहे. बर. गाणं आहे सावन के झुलो में झुलाय. या गाण्याचे काय मित्र आहेत मॅडम, ते दिनूस कसरत त्यांचं मनापासून स्वागत करते. पाहूया कार्यक्रमातले सहभागी श्रोते कोण आहेत ते. हॅलो हॅलो नमस्कार. हॅलो गीत बहार कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार मॅडम. कोण बोलताय? मी आष्टी तालुका परतूर जिल्हा जालन्यान बालाजी साबुदे बोलतोय मॅडम. बोला. कसे आहेत मॅडम आपण? छान. तुम्ही काय म्हणताय? मी मजे मजेत मॅडम. हो ना. कसं आहे तिकडचं वातावरण? एकदम मस्त आहे मॅडम. हो ना. आज कार्यक्रमात कोणतं गीत ऐकायचं? पिक्चरचं नाव आहे निगाहे. बर. गाणं आहे सावन के झुलो में झुलाय. या गाण्याचे काय मित्र आहेत मॅडम, ते दिनूस कसरत त्यांचं मनापासून स्वागत करते. पाहूया कार्यक्रमातले सहभागी श्रोते कोण आहेत ते. हॅलो हॅलो नमस्कार. हॅलो गीत बहार कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार मॅडम. कोण बोलताय? मी आष्टी तालुका परतूर जिल्हा जालन्यान बालाजी साबुदे बोलतोय मॅडम. बोला. कसे आहेत मॅडम आपण? छान. तुम्ही काय म्हणताय? मी मजे मजेत मॅडम. हो ना. कसं आहे तिकडचं वातावरण? एकदम मस्त आहे मॅडम. हो ना. आज कार्यक्रमात कोणतं गीत ऐकायचं? पिक्चरचं नाव आहे निगाहे. बर. गाणं आहे सावन के झुलो में झुलाय. नमस्कार. हॅलो गीत बहार कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार. संदीप भालेराव पुण्याहून. कुठून बोलताय? पुण्याहून. अरे वा. आणि नगर आकाशवाणीचं आमचं खूप जवळचं नातं आहे, कारण तिथं तर तुम्ही सर्व मंडळी आहात. तुम्ही सर्व छान करता. कोणाचं नाव घ्यावं आणि कोणाचं घेऊ नये असा प्रश्न खर तर पडतो. तुम्हाला लाभणारे कार्यक्रम अधिकारी सुद्धा. धन्यवाद. कारण कार्यक्रम अधिकारी, अनाउन्सर आणि टेक्निशियन यांच्या एकत्रित करण्याने तयार होतो तो म्हणजे कार्यक्रम. माझं वैयक्तिक मत आहे. खरंच. हा. त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येक आकाशवाणीच्या, म्हणजे मला तरी वैयक्तिक प्रत्येक आकाशवाणीच्या या तीन थरांबद्दल खूप अभिमान आहे. अगदी काकणभर जास्तच म्हटलं तरी चालेल. खरंच.
या सगळ्यांनी मिळून एकत्र काम केलं तरच कार्यक्रम उठावदार होतो आणि तो प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचतो. नक्कीच नक्कीच खरंय. आणि म्हणूनच तर मनामनांची नाती जपली जातात जपली जातात. समोर असो नसो दिसो नाही दिसो तरी पण ते ऋणानुबंध कायम राहतात. हो पण त्यासाठी लोकांना सांगावं असं वाटतं, प्रेम करणारी माणसं भेटतात कमी हरवतात जास्त, तेव्हा जपूया एकमेकांना. कारण प्रेम करणाऱ्या माणसांसोबत राहणं केवळ आपलं आणि आपलंच भाग्य असतं. खरंय, खूपच छान बोललात. तर या टप्प्यावरती एक सुंदर अशी गजल ऐकायची आज मला. बर कोणती ऐकताय? नुकतेच भूपेंद्रजी आपल्यातून गेले आणि माझी अतिशय म्हणजे मला कातर करणारी ही गजल आहे. मला वैयक्तिक आजपर्यंत कुठल्याही निवेदकाने हा प्रश्न विचारला नाही, तुम्ही विचारू नका की हे गाणं का आवडतं, कारण खूप या गाण्यासंबंधी आठवणी आहेत. हो का, खूप जवळचं नातं आहे म्हणजे या गजलशी. हो, शास्त्रीय संगीतासंबंधी पण आठवणी आहेत आणि माझ्या वैयक्तिक पण काही आठवणी आहेत. खास त्यानिमित्त ही गजल आज ऐकवाय ऐकायची भूपेंद्रजींच्या आवाजातली. नक्की नक्की. सुरेश वाडकर यांच्या सोबत त्यांनी गायली आहे. दूर कदर भी ना इतरा के चल खुले आमा चल ना लहरा के. वाह खूपच छान. गुलजार यांचे काय शब्द आहेत, मी काय सांगाव या शब्दांबद्दल सांगा. खूपच खूपच मनाला भिडणारी अशी गजल आहे. होय. हॅलो, नमस्कार, कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार, कोण बोलताय? मी धनंजय बाग बोलतोय, गंगापूर तालुका जिल्हा औरंगाबाद. नमस्कार, कोण बोलताय? मी धनंजय बाग बोलतोय, गंगापूर तालुका जिल्हा औरंगाबाद, आपला अहमदनगर आकाशवाणीचा नेहमी श्रोता. बोला. आणि परत आपलं श्रावण महिना सुरू होतोय बघा, ते झालेलाच आहे. हो हो. त्या निमित्ताने सर्वांना पण श्रावण महिना खूप सुंदर अशा पैकी सकाळच्या शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. हो, आणि मराठी गीत बघा ताई, न दिला पूर आलेला. बर. ते फार सुंदर गीत आहे, आपल्या सर्वांना ऐकायचंय ते गीत. हो, फार सुंदर गीत आहे बघा त्याचे, मराठी गीत आहे. असा बेभान हा वारा का? हा हा हा, चालेल ना. हा हा, नक्कीच छान पसंती आहे. हॅलो, नमस्कार, कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार, कोण बोलताय? मी धनंजय बाग बोलतोय, गंगापूर तालुका जिल्हा औरंगाबाद. नमस्कार, कोण बोलताय? मी धनंजय बाग बोलतोय, गंगापूर तालुका जिल्हा औरंगाबाद. आपला नमस्कार. हॅलो, गीत बहार कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार, संदीप भालेराव स्वागत. कुठून बोलताय? पुण्याहून. अरे वा. आणि नगर आकाशवाणीचं आमचं खूप जवळचं नातं आहे, कारण तिथं तुम्ही श्रोता मंडळी आहात, तुम्ही सर्व छान करता. कोणाचं नाव घ्यावं आणि कोणाचं घेऊ नये असा प्रश्न खर तर पडतो. तुम्हाला लाभणारे कार्यक्रम अधिकारी सुद्धा. धन्यवाद. कारण कार्यक्रम अधिकारी, अनाउन्सर आणि टेक्निशियन यांच्या एकत्रित करण्याने तयार होतो तो म्हणजे कार्यक्रम, माझं वैयक्तिक मत आहे. खरंच. हा, त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येक आकाशवाणीच्या, म्हणजे मला तरी वैयक्तिक प्रत्येक आकाशवाणीच्या या तीन थरांबद्दल खूप अभिमान आहे. अगदी काकणभर जास्तच म्हटलं तरी चालेल. खरंच. या सगळ्यांनी मिळून एकत्र काम केलं तरच कार्यक्रम उठावदार होतो आणि तो प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचतो. नक्कीच नक्कीच खरंय. आणि म्हणूनच तर मनामनांची नाती जपली जातात जपली जातात. समोर असो नसो दिसो नाही दिसो तरी पण ते ऋणानुबंध कायम राहतात. हो, पण त्यासाठी लोकांना सांगावं असं वाटतं, प्रेम करणारी माणसं भेटतात कमी हरवतात जास्त, तेव्हा जपूया एकमेकांना. कारण प्रेम करणाऱ्या माणसांसोबत राहणं केवळ आपलं आणि आपलंच भाग्य असतं. खरंय, खूपच छान बोललात. तर या टप्प्यावरती एक सुंदर अशी गजल ऐकायची आज मला. बर कोणती ऐकताय? नुकतेच भूपेंद्रजी आपल्यातून गेले. आणि माझी अतिशय म्हणजे मला कातर करणारी ही गजल आहे. मला वैयक्तिक आजपर्यंत कुठल्याही निवेदकाने हा प्रश्न विचारला नाही, तुम्ही विचारू नका की हे गाणं का आवडतं, कारण खूप या गाण्यासंबंधी आठवणी आहेत. हो का, खूप जवळचं नातं आहे म्हणजे या गजलशी. हो, शास्त्रीय संगीतासंबंधी पण आठवणी आहेत आणि माझ्या वैयक्तिक पण काही आठवणी आहेत. खास त्यानिमित्त ही गजल आज ऐकवाय ऐकायची भूपेंद्रजींच्या आवाजातली. नक्की नक्की. सुरेश वाडकर यांच्या सोबत त्यांनी गायली आहे. दूर कदर भी ना इतरा के चल खुले आमा चल ना लहरा के. वाह खूपच छान. गुलजार यांचे काय शब्द आहेत, मी काय सांगाव या शब्दांबद्दल सांगा. खूपच खूपच मनाला भिडणारी अशी गजल आहे. होय. हॅलो, नमस्कार, कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार, कोण बोलताय? मी धनंजय बाग बोलतोय, गंगापूर तालुका जिल्हा औरंगाबाद. नमस्कार, कोण बोलताय? मी धनंजय बाग बोलतोय, गंगापूर तालुका जिल्हा औरंगाबाद. आपला अहमदनगर आकाशवाणीचा नेहमी श्रोता. बोला.
आणि परत आपलं श्रावण महिना सुरू होतोय बघा, ते झालेलाच आहे. हो हो, त्या निमित्ताने सर्वांना पण श्रावण महिन्याच्या खूप सुंदर अशा पैकी सकाळच्या शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. हो, आणि मराठी गीत बघा ताई, न दिला पूर आलेला बर, ते फार सुंदर गीत आहे, आपल्या सर्वांना ऐकायचं ते गीत. हो, फार सुंदर गीत बघा ताई, ते मराठी गीत आहे. असा बेभान हा वारा का? हा हा हा, चालेल ना. हा हा, नक्कीच छान पसंती आहे. हॅलो, नमस्कार, कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार, कोण बोलत आहे? मी धनंजय बाग बोलतोय, गंगापूर तालुका, जिल्हा औरंगाबाद. नमस्कार, कोण बोलत आहे? मी धनंजय बाग बोलतोय, गंगापूर तालुका, जिल्हा औरंगाबाद. आपला नमस्कार. हॅलो, गीत बहार कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार, संदीप भालेराव पुण्याहून. कुठून बोलत आहे? पुण्याहून. अरे वा, आणि नगर आकाशवाणीचं आमचं खूप जवळचं नातं आहे, कारण तिथं तुम्ही श्रोता मंडळी आहात, तुम्ही सर्व छान करता. कोणाचं नाव घ्यावं आणि कोणाचं घेऊ नये असा प्रश्न खरं तर पडतो. तुम्हाला लाभणारे कार्यक्रम अधिकारी सुद्धा, धन्यवाद. कारण कार्यक्रम अधिकारी, अनाउन्सर आणि टेक्निशियन यांच्या एकत्रित करण्यानं तयार होतो तो म्हणजे कार्यक्रम, माझं वैयक्तिक मत आहे. खरंच हा, त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येक आकाशवाणीच्या, म्हणजे मला तरी वैयक्तिक प्रत्येक आकाशवाणीच्या या तीन थरांबद्दल खूप अभिमान आहे. अगदी काकणभर जास्तच म्हटलं तरी चालेल. खरंच या सगळ्यांनी मिळून एकत्र काम केलं तरच कार्यक्रम उठावदार होतो आणि तो प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचतो. नक्कीच नक्कीच खरंय, आणि म्हणूनच तर मनामनांची नाती जपली जातात. जपली जातात, समोर असो नसो, दिसो नाही दिसो, तरी पण ते ऋणानुबंध कायम राहतात. हो, पण त्यासाठी लोकांना सांगावं असं वाटतं, प्रेम करणारी माणसं भेटतात कमी, हरवतात जास्त, तेव्हा जपूया एकमेकांना, कारण प्रेम करणाऱ्या माणसांसोबत राहणं केवळ आपलं आणि आपलंच भाग्य असतं. खरंय, खूपच छान बोललात. तर या टप्प्यावरती एक सुंदर अशी गजल ऐकायची आज मला. बर, कोणती ऐकताय? नुकतेच भूपेंद्रजी आपल्यातून गेले, आणि माझी अतिशय म्हणजे मला कातर करणारी ही गजल आहे. मला वैयक्तिक आजपर्यंत कुठल्याही निवेदकाने हा प्रश्न विचारला नाही, तुम्ही विचारू नका की हे गाणं का आवडतं, कारण खूप या गाण्यासंबंधी आठवणी आहे. हो का, खूप जवळचं नातं आहे म्हणजे या गझलशी. हो, शास्त्रीय संगीतासंबंधी पण आठवणी आहेत आणि माझ्या वैयक्तिक पण काही आठवणी आहेत. खास त्यानिमित्त ही गझल आज ऐकायची भूपेंद्रजींच्या आवाजातली. नक्की, सुरेश वाडकर यांच्यासोबत त्यांनी गायली आहे. इतरा के खुले आल ना लहरा के, खूपच छान. गुलजार यांचे काय शब्द आहेत, मी काय सांगावं या शब्दांबद्दल सांगा. खूपच खूपच मनाला भिडणारी अशी गझल आहे. होय. हॅलो, नमस्कार, कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार, कोण बोलत आहे? मी धनंजय बाग बोलतोय, गंगापूर तालुका, जिल्हा औरंगाबाद. नमस्कार, कोण बोलत आहे? मी धनंजय बाग बोलतोय, गंगापूर तालुका, जिल्हा औरंगाबाद. आपला अहमदनगर आकाशवाणीचा नेहमी श्रोता. बोला. आणि परत आपलं श्रावण महिना सुरू होतोय बघा, ते झालेलाच आहे. हो हो, त्या निमित्ताने सर्वांना पण श्रावण महिन्याच्या खूप सुंदर अशा पैकी सकाळच्या शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. हो, आणि मराठी गीत बघा ताई, न दिला पूर आलेला बर, ते फार सुंदर गीत आहे, आपल्या सर्वांना ऐकायचंय ते गीत. हो, फार सुंदर गीत बघा ताई, ते मराठी गीत आहे. असा बेभान हा वारा का? हा 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 हा, चालेल ना. हा हा, नक्कीच छान. बहार कार्यक्रमात स्वागत आहे. मी त्रिंबक पठारे वाळवणे तालुका पाळणेरून बोलतो. बोला, कुठून बोलताय? वाळवणे तालुका पाळणेर. बर, बोला बोला. आकाशवाणी अहमदनगर केंद्र. मला बहीण नसल्यामुळे मी आकाशवाणीचे जे निवेदिका आहेत त्यांना बहिणी मानतो. अरे वा, ज्येष्ठ नागरिक आहे. बर, 75 वर्ष पूर्ण झालेत. बर, आणि आता 10-18 तारखेला रक्षाबंधन आहे. हो ना. हा, त्याच्या बदली, रक्षाबंधना बदली भावा बहिणीचं जे नातं असेल ते गाणं मला पाहिजे. कोणतं ऐकायचंय? पुस्तक मिळावा हिंदी मधलं. चालेल चालेल, कार्यक्रमात सहभागी झालात, खूप खूप धन्यवाद. आपल्याला आशीर्वाद. हॅलो. हॅलो, गीत बहार. हो, हॅलो, गीत बहार कार्यक्रम, कोण बोलताय आपण? नमस्कार मॅडम, मी लताताई तुकडे बोलते. नमस्कार, कुठून बोलताय? खडकी. बर, जवळच आहे मग. जवळ म्हणजे मी मिती स्लोत आहे मी मॅडम. हो का, फोन नेहमी लागतो तुमचा का आजच केलाय? फोन नेहमी लागतो पण आता 4-6 महिन्यानंतर केलाय ना. बर,
हो ना हो ना बरोबर आहे. काय करता तुम्ही? बर. मग आता श्रावण महिना सुरू झालाय, काय काय करता? आता श्रावण महिन्यात उपवास, देवधर्म, देवाला जायचं, शेतीचे काम सारा ऍडजस्ट करायचं मॅडम. बरोबर आहे. आता हे सगळंच एकदम सुरू झालंय. आता कोरोना संपलेला आहे, त्यामुळे 2-3 वर्ष देवधर्मच नव्हते, कुठं जाणं नाही येणं नाही, सारं घरातली घरातच होते ना. त्यामुळे आता झालंय सारं खुललं, तर आता जायचं देवाला. हो की. हा, मी तर जातो आपल्या जवळच डोंगरगण, रामेश्वर, पुढे इथं आणखी महादेवाचं मंदिर असून तिथं. श्रावण महिना म्हणजे लय पवित्र महिना आहे मॅडम देवाधर्माचा ना. हो ना हो ना. आणि मला वाटतं सगळे जण उत्सुक असतात या श्रावणासाठी, आधीपासून तयारी करतात सगळ्या गोष्टींची. पहिल्याच दिवसापासून तयारी राहते. श्रावण लागला काल सुरुवातच होती मॅडम, उपवास आणला होती, देवाधर्माला आधी होती. हो ना. आपले मराठी माणसं तर किती महिना पाळीत मॅडम. आता माहीत झालं मला, म्हणून मग सहज ट्राय केला, स्वयंपाक चाललाय मॅडम माझा, पण तरी बी मी म्हणलं. क्या बात आहे, म्हणजे स्वयंपाक करत करत तुम्ही फोन केलाय का? पोळ्या चालल्यात मॅडम, पुरण शिजलोय आमतीचं वापते. पुरणाचा वास इथपर्यंत येतोय या मॅडम, पोळ्या खायला. नक्की नक्की. बरं, आज गीत कोणतं ऐकताय कार्यक्रमात? आता गीत ऐकते, पण कसं मॅडम आवड असल्यास पण देते. 5-5 मिनिटं फोन हातात घेतला, लगेच फोन लागला मॅडम. हा ना. आणि लगेच लागला सुद्धा तो तुमचा. लगेच लागला की आता रक्षाबंधन येतोय 4-5 दिवस मॅडम. हो. आता मग गजबज पूर्ण घरात सुरू होईल. गजबज होईल ना मॅडम, आता नातवंड येत वा, पूर्ण घर गोकुळ होऊन जाईल म्हणजे तुमचं. आता सध्याला कोणीच नाही आले, तीनच माणसं येत, मुलं बाहेर येत सर्व्हिसला, दोन्ही मुलगी पण पुण्याला आहे ना, सारे येतात. आता हे सणवारच निमित्त मात्र ठरतात आणि सगळे एकत्र भेटतात या निमित्तानं. आनंदच लय वेगळा असतो मॅडम, घरी आले ना समजे घर जसं भरून जात ना, आपण बदलून जातात मॅडम. खरे. नंतर मग एकटं एकटं वाटत, पण हे सगळे असले ना की वेळ कसा जातो कळत सुद्धा नाही. मुलं घरात असले ना मॅडम, घराला घरपणच येत आहो. तुम्ही किती दंतपद असून द्या, पण मुलं घरात असले का घर भरल्यासारखंच वाटत. बरोबर आहे, खरंच आहे. हा, आम्हाला पण ध्यान होत ना मुलांचं, तर आम्ही त्या राज्यात पोरांना भेटायला जात असत मॅडम. करमत नाही आहो, नाही जरी झालं तरी. बरोबर आहे. नाही करमत, सवय असते आपल्याला इतक्या वर्षांची, नात्यांची, एकटं पडल्यासारखं वाटतं. मग बोबडे बोलत ना त्यांचे, 3-4 वर्षाचे, 7 वर्षाचे, 10 वर्षाचे, असेच होते ना पांडणा. मग त्यांची आवड लागते ना आपल्याला, ते असं वाटतं सामा. आपल्या काय हिन्न फिरणं होत ना थोडं. काम काय, काम कधी संपणार आहे मॅडम? आपण पण तू पण काम नाही संपत खरं, त्यामुळे वेळ काढावाच लागतो नात्यांसाठी, नातवंडांसाठी. आणि आपली तीच धनसंपत आहे मॅडम, नातवंड फुलं फुलून बोलून ही करून आपली धनसंपत आहे, आणि बाकी काही नाही आहो. मी विचारित मला नातवंड मुलं किती येतं, तुमच्याजवळ मोठी संपत्ती असली त्याला कोणी विचारत नाही. आज कार्यक्रमात कोणतं गीत ऐकताय? सोनी याच्या पाठी उजळल्या भूती, ओवाळीचे भाऊराया लावा. चालेल. बर बर बर, चालेल चालेल चालेल. कार्यक्रमात सहभागी झालात, इतक्या छान गप्पा मारलात, खूप खूप धन्यवाद. हॅलो, पश्चिम बोलतोय. हा बोला. देवजी ना घरी रावला, या नाटकातलं एक गीत द्यायचंय मॅडम. बर, ऋण अनुबंधाचा. हो. क्या बात आहे. दुःखाचा दुकानला असलो, दुःखाचं दुकानला म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये चढ उतार असतो. जाऊचा एवढं सुख असतं, डोंगरा एवढं दुःख असतं. तर मग त्याचे तिची आठवण झाली सुखा दुःखाची, म्हणून म्हणलं वाणी जयराम आणि बाल गंधर्व यांनी गायलेलं नाट्यगीत द्यायचंय मला. खूपच छान पसंती आहे. हो हो हो. चालेल, कार्यक्रमात सहभागी झालात, खूप खूप धन्यवाद. हॅलो. नमस्कार, कोण बोलताय? विजय पायस बोलतो ताई, गंगापूर जिल्हा औरंगाबादवरून. बर, कार्यक्रमात स्वागत आहे. नाही पाऊस नाहीये सध्या, पाऊस ऊन सावल्यांचा असा खेळ चालू आहे. आमच्या इकडे आता पूर्ण सूर्योदय होतोय आता पूर्ण, पण आता पाऊस उघडलेला आहे.
कार्यक्रमामध्ये एक हिंदी गीत ऐकायचं होतं चांदनी पिक्चरचं. बर. लगी आज सावन की फिरव झडी गीत ना ते ऐकायचं होतं. खूप छान, खूप सुंदर पिक्चर टीव्हीवर चित्रित झालेलं आहे. हो हो, श्रीदेवी सुंदर असं गीत आहे. आणि आता सध्या पावसाचं म्हणतं त्याच्यामध्ये गीत ऐकायला बरं वाटेल. बर बर बर, होत आहे, चालेल, नक्की ऐकूया तुमच्या पसंतीचं हे गीत. नमस्कार, हॅलो, गीत बहार कार्यक्रमात स्वागत आहे. हा मॅडम, मी प्रवीण बागल बोलतोय, कंपोस्ट कारखान खटाव, तालुका खटाव, जिल्हा सातारा. बर, बोला. हा, तर आता एक गाणं देत होता, ते श्रावण महिन्यात चालू आहे. कोणता ऐकताय? श्रावण महिना म्हणजे पवित्र महिना मानला जातो. खरंय खरंय, आता सगळ्या सणवारांची रेलचेल सुरू होईल. व्रत वैकल्य, रक्षाबंधन, 15 ऑगस्ट वगैरे असतील, स्वातंत्र्य दिन. आणि या वर्षी कसं झालंय, रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिन एकाच दिवशी. हो ना, आणि त्यात 75वा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय. अमृत महोत्सव बद्दल काय सांगणार, 75 वर्ष पूर्ण होते आपल्या स्वातंत्र्य दिनाला. त्यामुळं खूपच, आणि या वर्षी असं ठरवलंय सरकारने, घरोघरी झेंडा लावायचा. खरंय, आता किती लोक आता अंमलात आणतात माहिती आहेत मला. नाही, होईल ना, एवढा उत्सुकता आहे याची तर नक्कीच होईल, सगळेजण याचा आनंद घेतील. एक वेगळं वाटते, एक वेगळं वातावरण तयार होते. घरोघरी झेंडा म्हणजे पूर्वी फक्त शाळा आणि सरकारी बँकेमध्ये फक्त झेंडा वंदन केलं जातं. हो, आणि आपल्याला तिथं म्हणजे जर आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर तिथं जाऊन सहभागी व्हावं लागायचं. हो, तसंच होत होतं. पण आता तसं नाही, या वर्षी घरोघरी झेंडा फडकवत, घरोघरी आहे. बरोबर. तर आता श्रावण म्हणल्यावर व्रत वैकल्य वगैरे आहेत, त्यात मंगळागौर आलं, तर मला हळदी कुंकू. बर, हळदी कुंकू मधलं त्याच ते मंगळागौरीचं. हा, तर मित्र आहेत आपले एकनाथ देसाई आणि त्यांचं सहपरिवार. बर, यांच्यासाठीच हे गाणं ऐकायचं. नक्की नक्की ऐकूया. हॅलो गीत बहार. हा, हॅलो गीत बहार, बोला. मॅडम, बरंच कराच्याला बोलत नाही मी. मॅडम, मी असं म्हणू इच्छित आहे की 100 आपलं जसं आकाशवाणी आहे 100.1, तसंच जी आपण कुठे शाश्वती देत असतो 100%, त्याचप्रमाणे आकाशवाणी केंद्र पण तसंच आहे सगळ्या बाबतीत. म्हणजे त्याच्यात करमणूक पण होते, विज्ञान पण होतो, आणि 100-150 वर्षापूर्वी इतिहासात झालेल्या घटना पण त्या आपल्याला माहिती मिळू शकते. खरंय, बरोबर आहे. आता लोकमान्य टिळकांची 1 ऑगस्टला आपल्या पुण्यतिथी होती, तर त्यावेळेस जी त्यांची ध्वनी मुद्रिका दिनविशेष मध्ये ऐकवण्यात आली, मन एकदम मन प्रसन्न झालं. एवढ्या महान नेत्याचा आपण आवाज ऐकलेला आहे. अच्छा, तो म्हणजे तो तुमच्या साठा होता, तो ऐकण्यात आलेला आहे. बरोबर. त्यानंतर परिसर आणि जो चिंतन जो आहे, ते खराडे सर जे आहेत ते जे प्रेझेंट करत असतात त्याच्याबद्दल पुष्कळ माहिती मिळू शकते मॅडम. बरोबर आहे, तुम्ही पर्यावरण कसं जागृत व्हावं त्याबद्दल पण. नक्की नक्कीच. अच्छा, म्हणजे सकाळी जेव्हा आपण ही माहिती मिळत असतो आणि आम्ही वॉकिंग पण करत असतो आणि ह्या गोष्टी पण आमच्या कानी पडत असतात. नक्कीच, खूप खूप धन्यवाद. आता असं म्हणू इच्छित आहे की काय अभिनेते किंवा अभिनेता हा त्यांनी स्टेजवर जे सॉंग म्हणजे पिक्चर झालेले ते गाणे, ते 2-4 गाणे मी सांगू इच्छित आहे. चालेल. हो, बोला ना. अच्छा, पहिलं आहे याने क्यों लोग मोहब्बत किया करते है, हा लीना चंद्रावरकर यांच्या पिक्चर झाला होता स्टेजवर. त्यानंतर शीशा हो या दिल हो, हा जो हा पण चित्रीकरण झालेला स्टेजवर. रीना रॉय. मैं पल दो पल का शायर हूँ, पल दो पल मेरी कहानी है, हा पण स्टेजवर चित्रीकरण झालेला आहे. राईट. त्यानंतर हमने तुमको देखा, तुमने हमको देखा, हा ऋषी कपूर जी आहेत ते पण स्टेजवर चित्रीकरण झालेलं आहे. अच्छा, त्यानंतर बेनाम हो गया, बेनाम या फिल्म मध्ये हा पण चरित्र अभिनेता यांचे चित्रीकरण झालं स्टेजवरच. त्यानंतर बने चाहे दुश्मन जमाना, स्टेजवर दोन आपले नायक जे आहेत अमिताभ जी आणि शत्रुघ्न सिन्हाजी त्यांच्यावर स्टेजवर चित्रीकरण झालेलं आहे. बर, म्हणजे हे सगळे चित्रीकरण झालेले आहेत. आता आपले जे सचिन पिळगावकर आहेत भूताचा हो, त्याच्या पण एक गाणं चित्रीकरण झालेलं आहे. अरे बेहेबी हा जो आहे कॉलेजचे फंक्शन, अन्युअल फंक्शनवर चित्रीकरण स्टेजवर झालेलं आहे. अच्छा,
तुम्ही भरपूर पाहिलेलं दिसतं चित्रपट. स्टेजवर चित्रीकरण झालेली मी सिरियल पण सांगितलेली. अच्छा, खूप छान. आता आहे तर पुष्कळ, पण इतर लोकांना पण वेळ मिळायला पाहिजे, त्यासाठी मी शॉर्ट मध्ये सांगितलं तुम्हाला. नाही, खूप छान, खूप छान माहिती सांगितली श्रोत्यांपर्यंत पोहोचेल. मॅडम, आपल्याकडून माहिती एवढी चांगली मिळते, पण माझं पण कर्तव्य आहे ना, लिस्टर असण्याच्या नात्याने इतर कॉलर्सला तुम्हाला माहिती, इथं पण इतर पण माहिती मिळावी. हा ऐकू माझा, कॅस करावे. चालेल. कार्यक्रमात आज गीत कोणतं ऐकताय पण? मॅडम, आता गीत असं पुष्कळच आहे. आता मै पल दो पल का शायर हूँ, पल दो पल मेरी जवानी है, पल दो पल मेरी हस्ती है, पल दो पल मेरी कहानी है. आजच्या हॅलो गीत बहार कार्यक्रमात इथंच निरोप द्या. नमस्कार श्रोते हो. हॅलो गीत बहार हा फोन इन कार्यक्रम आताच आपण ऐकला. सादरकर्त्या होत्या ऐश्वर्या ढवळीकर, प्रसारित केला आकाशवाणीच्या अहमदनगर केंद्रानं. गीत बहार कार्यक्रमात स्वागत आहे. मी त्रिंबक पठारे वाळवणे तालुका पाटणवरून बोलतो. बोला, कुठून बोलताय? वाळवणे तालुका पाटणे. बर, बोला बोला. आकाशवाणी अहमदनगर केंद्र. मला बहीण नसल्यामुळे मी आकाशवाणीचे जे निवेदिका आहेत त्यांना बहिणी मानतो. अरे वा. हा, ज्येष्ठ नागरिक आहे. बर. 75 वर्ष पूर्ण झालेत. बर. आणि आता 10-18 तारखेला रक्षाबंधन आहे. हो ना. हा, त्याच्या बदली रक्षाबंधना बदली भावा बहिणीचं जे नातं असेल ते गाणं मला पाहिजे. कोणतं ऐकायचंय? पुस्तक मिळावा हिंदी मधलं. चालेल चालेल. कार्यक्रमात सहभागी झालात, खूप खूप धन्यवाद. आपल्याला